वेंगुर्ले लाईट हाऊस येथे दिल्ली व गोवा येथील काही हौशी हॅम ऑपरेटर्सनी एकत्र येऊन इंटरनॅशनल लाईट हाऊस अँड लाईटशिप्स आठवडा साजरा केला. जुनी हॅम रेडिओ व लाईट हाऊसचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे हा यामागचा उद्देश असल्याची माहिती यावेळी दिल्लीतील दूरदर्शन खात्याचे वरिष्ठ अधिकारी अजय गुप्ता यांनी दिली. जगात कुठेही उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत हॅम रेडिओच्या माध्यमातून संपर्क साधून त्याची माहिती शासनाला तसेच रेस्क्यू टीमला देण्याचे महत्त्वपूर्ण काम हॅम रेडिओच्या माध्यमातून केले जाते. ज्यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणतेही संपर्काचे साधन राहत नाही त्यावेळी शासनाच्या मदतीसाठी हे हौशी हॅम ऑपरेटर्स या हॅम रेडिओचा उपयोग करतात. असेच देशातील काही हॅम ऑपरेटर्स एकत्र येऊन त्यांनी वेंगुर्ले लाईट हाऊसवरून ही हॅम रेडिओची दळणवळण यंत्रणा राबवली. या माध्यमातून जगातील इस्रायल, मलेशिया, युरोप, नबिलिया, श्रीलंका येथील हॅम रेडिओ स्टेशनना वेंगुर्ले लाईट हाऊसवर उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ स्टेशनवरून संपर्क साधण्यात आले, अशी माहिती दिल्लीतील दूरदर्शन खात्याचे वरिष्ठ अधिकारी अजय गुप्ता यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा येथील सॉफ्टवेअर इंजिनियर व जनरल डायरेक्टर अमय पंडित, गोवा येथील इंजिनियर व उद्योजक महेंद्र कन्नावार, पणजी दूरदर्शनमधील इंजिनियर मंजुनाथ शिंदे या हॅम रेडिओ टीमचा समावेश होता. वेंगुर्ला लाईट हाऊसमध्ये येण्याचं कारण की दरवर्षी तिसऱ्या आठवड्यात ऑगस्टच्या जगभर जिथं जिथं लाईट हाऊसेस आहेत, द्वीपस्तंभ आहेत, तिथं आमचे हॅम मंडळी घेऊन एक इंटरनॅशनल लाईट हाऊस अँड लाईट शिप्स वीकेंड म्हणजे साजरा केला जातो. त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे जे आपले द्वीपस्तंभ आहेत त्याचं गत महत्त्व आणि सध्या त्याचं पर्यटनासाठी कसं त्याला विकसित केलं जाईल असं जगभर प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि स्वयं खर्चाने किंवा स्वतःचा वेळ देऊन छंद जोपासून ह्या गोष्टी केली जाते आणि त्याच्यामध्ये शासकीय अनुदान किंवा काही दुसरी सवलत दिली जात नाही. फक्त शासनाकडून परवानगी आणि त्याच्याबद्दल जे परमिशन्स आहेत हे घ्यावं लागतं आणि आम्ही ह्यावर्षी वेंगुर्ला पॉईंट हे चूज केलं. ह्याच्या आधी पण बरेचसे आम्ही द्वीपस्तंभाला जाऊन हे कार्यरत केलेले आहे. आम्ही वेंगुर्ला भारतामध्ये फक्त दोन द्वीपस्तंभामध्ये हे जो वीकेंड आहे साजरा केला जात गेलेला आहे ह्यावर्षी. त्याच्यामध्ये एक महाबळीपुरम आणि एक वेंगुर्ला, म्हणून ना महाराष्ट्राच्या मध्ये मॅपमध्ये आपला एक द्वीपस्तंभ वेंगुर्लाच आहे. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर बँडवर त्याच फ्रिक्वेन्सीवर दुसऱ्या हॅम रेडिओशी संपर्क साधून ते जगभर कुठल्याही कुठेही असतील, ते कानाकोपऱ्यात जगाच्या अमेरिकेत असेल, आफ्रिकेत असेल, जपानमध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असेल, त्याच्याशी संपर्क साधून हे स्पेशल कॉल घेतलं जातं. त्याला स्पेशल कॉल सेन असते. जसं माझं कॉल सेन आहे VU2SMS हे पर्टिक्युलर व्यक्तीला दिले गेलेलं आहे आणि ह्या इव्हेंटसाठी म्हणून स्पेशल AT3LH अल्फा टँगो 3 लेमा हॉटेल हे फोनेटिक्समध्ये असं उच्चारण केलं जातं. ते कॉल सेन ऐकल्या ऐकल्या जगातल्या कुठल्याही पाणीकोपऱ्यातल्या हॅमला त्याला हे कळते की हे स्पेशल कॉल आहे, हे भारतातून आहे आणि भारताच्या लाईट हाऊसमधून आहे पर्टिक्युलर, हे कळतं. त्यामुळे आमच्या वेबसाईटमध्ये आम्ही ऑलरेडी अपडेट केलेलं असतं ही माहिती. त्यामुळं जगामध्ये जे कुठल्या क्षेत्रातून कुठल्या क्षेत्रामध्ये संपर्क साधणं आणि त्याचा अभ्यास करणं, कुठल्या दिशेला आमचे सिग्नल्स इथून जाऊ शकतात वेंगुर्ला ह्याचा अभ्यास केला. सध्या केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जे परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं आमचे हॅम ऑपरेटर्स मंडळी आमचे मित्र बरेचसे कार्यरत आहेत या दळणवळणांना प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी जागोजागी आपले स्टेशन स्थापन करून शासनाला मदत करत आहेत आणि जिथं शक्य तिथं व्हॉलंटरी सर्व्हिस देणं हे सतत चालू असते ह्या मंडळींचं. जिथंही कुठं आपत्कालीन परिस्थिती होते, डिझास्टर सिच्युएशन होते, त्या ठिकाणी ह्या मंडळी स्वतःहून स्वेच्छेने आणि सेवाभावाने जाऊन तिथं कार्यरत होतात.